हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटलेत. आक्रमक कार्यकर्त्यांनी मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकाला काळं फासलं. यावेळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजप महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळायचं का असा सवाल शिवराज भुले यांनी केला. हडपसर मध्ये विकास कामाच्या श्रेयात भाजपला डावलं जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. आमदार चेतन पाटलांचं नेमकं आंदोलन कशासाठी केलंय, बोर्डाला काळ का फासलंय, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? मी तुम्हाला आता पूर्णपणे त्याचे कागद शोधायला तयार आहे की सदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा, तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे. त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहेत. असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे. आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे, आम्हाला युती धर्म पाळायचा आहे. पण जर असं असताना युती असताना धर्मात युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज आम्ही असं विचार केला असता की इथून मागे योगेशांना आमदार नव्हते, तुम्ही नसता मग बोर्डवर फोटो नाव नसतं, तर आम्ही म्हणलं असतो की ठीक आहे ते आता आमदार आहेत. पण आता ते जर आमदार आहेत आणि तरी पण त्यांचं जर नाव तिथलं गाळलं जाते तर आता ह्यात कुणाला प्रश्न विचारता? म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. आज मला असं सांगायचंय इतक्या दिवस आम्ही खूप प्रयत्न केला, खूप संयम पाळलं की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. आज युती आहे, युतीचा धर्म 100% पाळायचा आहे. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत आंदोलन केलेलं नाही. पण आज आंदोलनकारची वेळ का आली तर तुम्हाला 4-5 मुद्दे, एक मुद्दा नाही, हा पूल जो आहे तुम्ही पाहताय पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय नदीवरचा, तो निलेश खरमरे आमचे पुण्याचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात. निलेश, भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय चाललंय आणि या सगळ्याची वरिष्ठांनी दखल घेतली? नक्कीच, खर तर हडपसर मतदारसंघामध्ये काही दिवसांपासून दुखसुख सुरू आहे. खर तर राष्ट्रवादी आणि बीजेपी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून योगेश केळेकर आणि चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्यात वाद पाहायला मिळतोय. विकास कामांच्या श्रेयवादूने हा वाद झालेला पाहायला मिळतोय. प्रामुख्याने मांजरी परिसरामध्ये जो उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे, 27 कोटींची मंजूर होती, मात्र तो केवळ 14 कोटींमध्ये तो बांधण्यात आलेला. आणि या कामामध्ये ज्यांनी पाठपुरावा केला, योगेश केळेकर माझे आमदार, त्यांचं त्या फलकावर कुठे नाव नाहीये. एवढंच नाही तर येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा मागच्या कार्यक्रमामध्ये योगेश केळेकरांचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे भाजपात आक्रमक झालेली आहे. नक्कीच निलेश, त्यामुळे वरिष्ठ आता याची दखल घेतील का, कार्यकर्त्यांची समजूत काढतील का, हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.